महाराष्ट्रातील आघाडी सरकारनं ओबीसींना संपवण्यासाठी ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण संपवलं, त्यामुळे मंत्रिमंडळातील ओबीसी नेत्यांनी त्वरित आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपा ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांनी केली आहे. मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारनं ओबीसींना राजकीय आरक्षण दिलं, पण महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारनं ते आरक्षण रद्द केलं. या सरकारच्या नाकर्तेपणामुळे तसंच एम्पेरिकल डेटा न दिल्यामुळे ओबीसींचं आरक्षण रद्द झालंय. ओबीसी समाज या सरकारला कधी माफ करणार नाही आणि ओबीसी समाज न्याय मिळेपर्यंत शांत देखील बसणार नाही. ओबीसी समाजाच्या नावावर राजकीय पोळी भाजायची आणि त्यांना संपवण्याचं षडयंत्र या सरकारनं केलंय. भविष्यात आरक्षण मिळण्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल असं विजय चौधरी यांनी बोलताना सांगितलंय. वीरेन राजपूत, स्टार महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार.